हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टर सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे फूड सेफ्टी, अन्नपदार्थांची सुरक्षितता, असं आपण बघणार आहे. यातला जो लेट्स रिकॉल भाग आहे, हा स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. ह्याच्या खालचा जो भाग आहे, ऑल कॉन्स्टिट्युएंटपासून आपण सुरू करणार आहोत. बघा मग, अन्नपदार्थांची सुरक्षा आपण हा टॉपिक सुरू करत आहोत. याच्यामध्ये बघा, ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द फूड, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी. आपल्या शरीराला जर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित व्हायची असेल तर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटॅमिन म्हणजे कर्बोदके जे आहेत, मेद, प्रथिने, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे, खनिजे, फायबर अँड वॉटर, पाणी, ठीक आहे, या सगळ्यांची गरज असते. वी गेट दीज न्यूट्रियंट फ्रॉम द फूड मटेरियल लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल, फ्रूट ॲटसेट्रा. हवेवर, वॉट विल हॅपन इफ द फूड मटेरियल आर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट ऑर स्पॉइल्ड इन एनी वे. बघा, जर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ही जी कार्बोहायड्रेट वगैरे आपण सगळं म्हणतो आहे, हे कुठून मिळतं आहे, तर एक व्हीट, ज्वार म्हणजे गहू, बाजरी, तांदूळ, पालेभाज्या, त्याचबरोबर कडधान्ये आणि फ्रूट्स म्हणजे फळे यांच्यापासून मिळते. पण जर हे सगळ्या वस्तू इन्फेस्टेड असतील, म्हणजे जर ह्या कीटकांकडून स्पॉइल केल्या गेलेल्या असतील, खराब केल्या गेलेल्या असतील, तर आपल्या शरीराला काय होईल? तर आपल्याला हवी तशी आपल्या शरीराची ग्रोथ होणार नाही, फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. बघा, आपले आपण त्याचबरोबर आजारी पडू शकतो, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यातला सगळ्यात पहिला जो भाग आहे फूड स्पॉइलेज, म्हणजे जे अन्न खराब होतं ते. बघा मग, ह्यासाठी कोणकोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत हे आपल्याला इथे दिलेलं आहे. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर फूड हे आपल्याला दाखवलेलं आहे. काही इव्हेंट्स इन आवर सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला जे घडत असतं ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. इथे बघा, एक भाजी मंडई आहेत, इथे एक आजी भाजी विकायला बसलेला आहेत, एक ग्राहक घेत आहे भाजी, इथे पोत्यातून धान्य बाहेर सांडलेलं आहे, उंदीर ते खात आहे. त्याचबरोबर इथे बघा, काही तळलं जात आहे, त्याचबरोबर एक विक्रेता ते घेत आहे, पोत्यातून धान्य बाहेर सांडलेलं आहे, असे दाखवलेले आहेत. मग बघा, यातूनच आपल्याला खाली हेच दिलेलं आहे की समटाईम फ्रूट ऑफ देअर स्किन टर्न ब्लॅक. काही वेळेला काय होतं, तुम्ही जर फ्रूट्स बघितली, फळे, तर ते टर्न्स ब्लॅक, म्हणजे त्याच्यावर काही काळे ठिपके दिसतात. केळ जर तुम्ही पाहिली तर एक दोन दिवसांनी त्याच्यावर काळे स्पॉट दिसायला सुरू होतात. सम फूड स्टफ गिव आउट अ फोल ऑर बॅड ओडर. काही फूड स्टफ असे असतात, काही पदार्थ असे असतात की ते खराब झाल्यानंतर त्यांचा वास यायला लागतो, दुर्गंधी पसरते. सच फूड स्टफ आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. असे अन्नपदार्थ आपल्या खाण्यास योग्य नसतात. समटाईम नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल आर स्पॉइल्ड बाय द रॉंग हँडलिंग ॲज वेन दे आर ओवर कुकड ऑर इम्प्रॉपरली स्टोअर्ड से इन द डॅम्प प्लेस. बघा, काय सांगितलेलं आहे की कधी कधी काय होतं, नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल असतात हे आपल्यामुळे खराब होऊ शकतात. म्हणजे जसं भाज्या असतील, रॉंग हँडलिंग म्हणजे आपण जर व्यवस्थित ते हँडल केलं नाही, म्हणजेच काय की ओवर कुक झालं, भाज्या शिजवताना जास्त कुक झाल्या, किंवा इम्प्रॉपरली आपण त्या स्टोअर व्यवस्थित करून ठेवल्या नाहीत, साठा त्यांचा व्यवस्थित केला नाही, तर त्या खराब होऊ शकतात. इन केस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल deteriorates, they may also the spoiled during transportation. Can you give more such example of food spoilage? बघा, काय सांगितलेलं आहे, क्वालिटी जी असती फूड मटेरियलची deteriorates, म्हणजे काय होते, डिक्रीज होते, कमी होते, खराब होते. बघा, दे मे अल्सो बी स्पॉइल्ड, ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन होत असतं, अन्न, फळे म्हणा, भाजीपाला म्हणा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जात असतं विक्रीसाठी, त्यावेळेला ते खराब होण्याची शक्यता असते. आता तुम्ही मला लिहून काही फूड स्पॉइलेजची उदाहरणं पाठवायची आहेत. बघा, इथे चौकट दिलेली आहे एक, द फूड स्टफ वी कन्झ्युम वेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोअर्स मस्ट बी द बेस्ट क्वालिटी, अदरवाईज वी मे फेल फॉल प्रे टू डिसीज ऑफ इलनेस ऑर इलनेस. फूड इज अ सेड टू बी स्पॉइल्ड इफ देअर इज अ चेंजेस इन इट्स कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देअर इज अ लॉस ऑफ द न्यूट्रियंट कंटेंट. बघा, काय सांगितलेलं आहे, फूड स्टफ आपण जे खातो आहे, म्हणजे अन्नपदार्थ जे आपण खातो आहे, ते आपल्याला एकतर प्राण्यांपासून मिळत आहेत किंवा वनस्पतींपासून, आणि ती बेस्ट क्वालिटीचं असणार आहे. अदरवाईज वी मे फॉल, आणि जर ते बेस्ट क्वालिटीचं नसेल तर आपण शिकार होणार आहे कशाची, डिसीज किंवा इलनेस, आजाराची किंवा आजारी पडण्याची आपण शिकार होणार आहे. फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड, आपण अन्न खराब झालं असं केव्हा म्हणू शकतो, ज्या वेळेला त्याच्या रंगामध्ये, वासामध्ये, स्ट्रक्चरमध्ये, क्वालिटीमध्ये, टेस्ट, चवीमध्ये,
फरक पडणार आहे त्यावेळेला, आपण बदल होणार आहे त्यावेळी, आपण ते फूड स्पॉइल झालं अँड देअर इज अ लॉस ऑफ द न्यूट्रियंट कंटेंट, आणि त्यातून सगळा न्यूट्रियंट कंटेंट पोषक द्रव्ये निघून गेलेली असणार आहेत. आता बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस एक भाग दिलेला आहे तुम्हाला. ऑन अ डे आउट विथ युअर फ्रेंड्स ऑर फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स, बट हॅव यू एव्हर गिवन अ थॉट टू हाव ऑर वेअर दे वेअर मेड, वेअर दे डिस्प्लेड ऑर सर्व्हर हायजेनिकली, वॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर यूज्ड फॉर प्रिपेरिंग देम सॉरी, डिस्कस ऑल थिंग्स मॅटर्स. बघा काय सांगितले आता, काय सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत बाहेर आउटिंगला जाता किंवा फिरायला जाता, त्यावेळी तिथे काही पदार्थ असतात माउथ वॉटरिंग डिशेस, म्हणजे तोंडाला पाणी सुटणाऱ्या अशा डिशेस. ही नावं ऐकूनसुद्धा तुमच्या तोंडाला आता पाणी सुटलं असेल. पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव अँड पिझ्झा, बर्गर्स हे पदार्थ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे तयार कुठे होतात? म्हणजे जिथे ते तयार होतात ती प्लेस हायजेनिक, म्हणजे ती प्लेस जी आहे ती खराब नाही ना, चांगली आहे ना, किंवा व्हॉट वॉज द सोर्स. ते त्यामध्ये आता पाणीपुरीसाठी जे पाणी वापरतात किंवा अजून कशासाठी जे पाणी वापरलं जातं पदार्थांसाठी, ते पाणी जे वापरलं गेलं ते स्वच्छ पाणी आहे का, असा बघा तुम्ही कधी विचार करता का. बघा विच फ्रूट इन द, आणि जर ते योग्य नसेल, योग्य नसेल तर काय होऊ शकतं, तुम्ही आजारी पडू शकता, फूड पॉइझनिंग होऊ शकतं तुम्हाला. आता खाली बघा काय सांगितलं आहे, विच फ्रूट्स इन दिस पिक्चर अपियर टू बी गुड टू ईट, व्हाय, कोणती फळं अशी आहेत जी खाण्यास योग्य तुम्हाला वाटत आहेत. आता इथे ॲपल्स दाखवलेले आहेत, बघा ह्या हा जो आहे हा खाण्यास योग्य आहे का, नाही. असेच बघा व्हॅरियस काइंड ऑफ चेंजेस ऑकर इन द फूड मटेरियल, वेगवेगळे असे चेंजेस तुम्हाला फूड मटेरियलमध्ये पाहायला मिळत असतात. बघा त्यासोबत काय सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल फ्रूट टर्न ब्लॅक ऑर चेंज टेस्ट, मीट बिकम सोअर ऑर पीनट बिकम रॅन्सिड, ऑल दोज चेंजेस ऑकर ड्यू टू द फॅक्टर विद इन द फूड मटेरियल. बघा काय सांगितलेलं आहे, फळं जी असतात त्यांच्यावर ब्लॅक स्पॉट किंवा त्यांच्या टेस्टमध्ये खराब येते, किंवा त्याचबरोबर मीठ जे असतं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळतं ते मीठ हे सुद्धा काय होतं त्याची चव बदलत असते. त्याचप्रमाणे काय होत आहे बघा, ऑल धीस चेंजेस ऑकर ड्यू टू द फॅक्टर विद इन फूड मटेरियल, हे सगळं जे चेंजेस घडत असतात ते फूड मटेरियलमध्ये बदल घडल्यामुळे घडतात. ऑफन फूड ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन द फार्म आर डॅमेज्ड ड्यू टू द व्हॅरियस रिझन लाईक इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन ॲटसेट्रा, सम फूड स्टप लाईक मीट ऑर मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. बघा काही जे आहेत की जे फूड ग्रेन्स आहेत, अन्नधान्य आहेत, हे काय होत आहेत, जे प्रोड्यूस होतात तुमच्या शेतामध्ये होत असतात ते डॅमेज होतात. कशामुळे? इनप्रॉपर हँडलिंग, जर आपण हाताळलं नाही व्यवस्थित तर, किंवा इनप्रॉपर स्टोरेज, साठा व्यवस्थित केला नाही तर, आणि इनप्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, जेव्हा ते एका जाग्यावरून दुसऱ्या जागी नेलं जातं ते व्यवस्थित केलं नाही तर, हे फूड ग्रेन्स डिस्ट्रॉय होण्याची शक्यता असते किंवा डॅमेज होण्याची. सम फूड स्टॉप लाईक मीट अँड मिल्क, काही फूड स्टॉप असे असतात, मीट आणि मिल्क म्हणजे जे मटन, मांस असतं, त्याचबरोबर मिल्क, दूध जे असतं ते ॲसिडिक तरी असतात किंवा अल्कलाईन त्यांचा पी एच असतो. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल, ज्या वेळेला ते मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी तिथे काही केमिकल रिॲक्शन घडतात आणि तेव्हा ते डॅमेज होण्याची शक्यता असते, स्पॉइल होण्याची शक्यता असते. समटाईम फूड स्टफ मे बी स्पॉइल्ड ड्यू टू द कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर ऑर सॉइल. बघा काही वेळेला काय होतं की अन्नपदार्थ स्पॉइल होतात, कशामुळे? तर एक कंटॅमिनेशन घडून येतं. बाय कशामुळे कंटॅमिनेशन होतं? तर मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांमुळे होतं किंवा इन्सेक्ट्समुळे होतं, जे आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये, सॉइल किंवा मातीमध्ये आढळून येतात. आता हा झाला भाग आपला फूड स्पॉइलेजचा. फॅक्टर कुठले कुठले रिस्पॉन्सिबल आहेत ते आपण बघितलं. आता फूड वेस्टेज हे कसं होतं बघा, हाऊ अँड वेअर इज अ फूड वेस्ट, हेच आपल्याला बघायचं आहे. विथ द हेल्प ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ द व्हॅरियस फूड स्टप लाईक सिरियल, फ्रूट, व्हेजिटेबल, फिश ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आपलं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे याच्या मदतीने भारतामध्ये असे भरपूर प्रमाणात प्रोग्रेस झालेली आहे, मोठ्या प्रमाणात आधुनिकता आलेली आहे. कशामध्ये? की व्हॅरियस जे फूड स्टप आहेत, अन्नपदार्थ, जसे की सिरियल्स, फ्रूट,
फ्रूट्स व्हेजिटेबल्स म्हणजे फळे भाज्या कडधान्य त्याचबरोबर मासे त्याचबरोबर दूध दुधाचे पदार्थ याचे प्रोडक्शन करण्यासाठी. इवन सो मेनी पीपल ऑफ आवर कंट्री अँड ऑल ओवर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. पण ह्याच्यासोबतच आपण विचार केला तर भारतातले अजूनसुद्धा भरपूर किंवा भारतातले म्हणण्यापेक्षा अजून असे खूप देश आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये काय होत आहे ऑल ओवर वर्ल्डमध्ये एक प्रॉब्लेम आहे जो आहे हंगर म्हणजे भूक. मेनी डू नॉट गेट इवन वन मील अ डे. दिवसातलं एक वेळचं अन्नसुद्धा व्यक्तींना त्या खायला मिळत नाही काही व्यक्तींना. हेन्स इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ द फूड वेअर एव्हर इट टेक प्लेस. बघा म्हणून आपण अन्न टाकून देणं किंवा ते वेस्ट करणं किंवा खराब होऊन देणं हे याची काळजी घेतली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दोन टाईपचे वेस्टेज ऑफ फूड येत आहेत, एक तर आहे तर क्वांटिटेटिव्ह आणि दुसरं आहे ते क्वालिटेटिव्ह. बघा क्वांटिटेटिव्हमध्ये रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक हँड स्नोईंग ऑफ सीड इंडिक्वेट थ्रेशिंग इम्प्रॉपर स्टोरेज रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ सम रिझन फॉर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता रॉंग मेथड येते कशामध्ये, शेतामध्ये आहेत त्या म्हणजे आपण ज्या वर बघितल्या इनप्रॉपर ट्रान्सपोर्टेशन आहे इनप्रॉपर स्टोरेज आहे ठीक आहे इनप्रॉपर हँडलिंग येत आहे. मग बिसाइड मच फूड इज अ वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ॲट ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँक्युएट. हॅड इट नॉट बीन वेस्टेड ऑल धीस फूड कुड एव्हर मेड द नीड ऑफ ऑदर्स. बघा मग ह्याच्याऐवजी हे जे आपण बघितलं याच्याऐवजी फूड मस्ट फूड इज अ वेस्टेड. जेवढं फूड वेस्ट होत आहे याचा रिझल्ट काय होतो आहे ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग ऑर सर्विंग टू मच फूड. कशामुळे ते वेस्ट होतं आहे फूड, तर आपण एखाद्याला जास्त फूड ऑफर करतो आहे किंवा एखादा इव्हेंट असेल ट्रॅडिशनल एखादा इव्हेंट असेल लग्न समारंभ असेल किंवा अजून काही त्याच्यामध्ये आपण जास्तीचं अन्न लोकांना देतो जेवढा हवा आहे तेवढंच खाऊन किंवा ते ताटातलं पूर्ण अन्न खाल्लं जात नाही त्यामुळे ते काय होते वेस्ट होत आहे फूड. त्याच्यामुळे काय होते बघा वेस्टेज ऑफ फूड ऑकर होते. मग अशा वेळी जास्त अन्न सर्व करण्यापेक्षा आपल्याला कितपत खायचं आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे म्हणजे वेस्टेज ऑफ फूड प्रिव्हेंट होऊ शकतो हा फॅक्टर. हॅड इट नॉट बीन वेस्टेड ऑल धीस फूड कुड हॅव मेड द नीडी पीपल. आणि तेच अन्न आपण जे गरजू व्यक्ती आहे त्यांना देऊ शकतो. हे झालं क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. दुसरं जे आहे ते क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. बघा युझिंग रॉंग मेथड ऑफ द प्रोटेक्टिंग फूड एक्झेसिव्ह यूज ऑफ द फूड प्रिव्हेंशन ओव्हर कुकिंग वॉशिंग अँड द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग देम मिसहँडलिंग ऑफ द फ्रूट like grapes and mangoes, miscalculation of the time required to transport food from the producer to consumers are some of the causes of the qualitative wastage of water. बघा आता qualitative wastage जे आहे त्याच्यामध्ये protecting food करण्यासाठी wrong method वापरल्या जातात. कुठल्या तर excessive use. Food preservative जे असतात ते जास्त प्रमाणात म्हणजे असं समजलं जातं की food preservative जर वापरले तर अन्न जास्त काळ टिकतं, तर असं काहीही नसतं. किंवा फूड ओव्हरकुक केलं जास्त शिजवलं तर ते जास्त काळ टिकेल. वॉशिंग ऑफ व्हेजिटेबल आफ्टर कटिंग. बघा भाज्या चिरण्याच्या अगोदर कापून घेतल्या पाहिजेत, भाज्या चिरल्यानंतर कधीही धुवून घ्यायच्या नाहीत. सॉरी मी रॉंग सेंटेन्स यूज केलं की भाज्या चिरायच्या अगोदर त्या धुवून घेतल्या पाहिजेत, चिरल्यानंतर त्या धुवून घेतल्या घेऊ नये. मिसहँडलिंग ऑफ द फ्रूट. आपण जेव्हा फ्रूट हँडल करतो लाईक ग्रेप्स मँगोज ते व्यवस्थित हँडल केले पाहिजेत. मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर टू कन्झ्युमर. जिथे फूड अन्नाचं उत्पादन झालेलं आहे तिथून ते कन्झ्युमरला देण्यापर्यंत जो विकत घेणार आहे त्याच्यापर्यंत जर हँडलिंग व्यवस्थित झालं नाही तर ते खराब होऊ शकतं. ठीक आहे, हे झालं क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ वॉटर. आता उद्या आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही भाग तुमचा काढून टाकलेला आहे. बघा मग आता इथे आपण उद्याच्या भागामध्ये आता राहिलेला पार्ट सुरू करणार आहे. अँड देन तुम्हाला यामध्ये जर काही शंका असेल आज शिकवलेल्यामध्ये तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि सगळ्यांनी अभ्यास करा, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. बघा मी सांगतीये, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉयलेज हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणते फॅक्टर आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आणि वेस्टेज ऑफ फूडमध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड हे दोन पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये जर काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.